रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज जयस्तंभाला भेट दिली एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा त्यांनी आढावा घेत राज्यात चाललेल्या परिस्थितीबाबत पत्रकारांशी संवाद साधला आहे चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याप्रकरणी आनंदराज आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे तसेच पुणे बंदबाबत बोलताना ते म्हणाले आहेत की आज जे सत्ताधारी असं समजतात महाराष्ट्र आमच्या बाप जादेची प्रॉपर्टी आहे त्यांच्या हे लक्षात येईल जनता जनार्दन ही सार्वभौम्य ते जनतेचे सेवक आहेत मालक नाहीत त्यामुळे त्या पद्धतीने वागू नये एवढी त्यांना समज आली तर आजचा पुणे बंद यशस्वी झाला असं मी समजेल एक जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने जयस्तंभाला त्यांनी भेट दिली यावेळी एक जानेवारीचा कार्यक्रम प्रचंड मोठा होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय कार्यक्रम यावेळेस प्रचंड मोठा होणार आहे कारण आम्ही पाहिलं की सहा डिसेंबरला चैत्यभूमीला नेहमीपेक्षा दुप्पट माणसं आली होती कारण दोन वर्षानंतर झाला होता मागच्या वर्षीसुद्धा इथे बऱ्याच ब प्रतिबंध लावण्यात आले होते आणि यावेळेस कोविडचे कुठचेही प्रतिबंध नाही त्यामुळं एक जानेवारीला या कार्यक्रम प्रचंड मोठ्या ताकदीनं होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही